तर रान केलं, घाम गाळलाय आणि इथून माघारी जायला या स्पर्धेतून कुणालाही आवडणार नाही. आणि त्यासाठी हे दोन संघ, द्वारली संघ खूप चांगल्या फॉर्ममध्ये पाहायला मिळतं, उंबारली संघ देखील तितक्या चांगल्या लयमध्ये. एक चांगला सामना, दोन्ही सामने मागचे रंगतदार झाले, हा सामना देखील रंगतदार होणार अशी आपण आशा बाळगूया. आणि जाऊया पहिल्या सत्रामध्ये, ज्या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे जवळचे एक करण काळन खूप चांगली प्रगती करत आहेत, एक अपकमिंग कॉमेंटेटर येथून गावासाठी सातत्याने जबरदस्त योगदान देत आहेत. भरपूर मोठमोठ्या स्पर्धा करणने देखील यंदा कवर केल्या आहेत. किंग ट्रॉफीमध्ये त्याचं योगदान आपण पाहिलं, मकर संक्रांत चषकमध्ये त्याचं योगदान आपण पाहिलं, वांगणीमध्ये देखील आमच्या सोबत होते, बदलापूर विभागामध्ये ते सातत्याने कामगिरी करतात, मुरबाडला देखील यावर्षी दौरा करून आले आहेत. तर करण खूप चांगली प्रगती करत आहेत आणि त्यांच्या भावी वाटचालीसाठी आपण त्यांना शुभेच्छा देऊया आणि जाऊया त्यांच्या आवाजात ऐकूया या खेळाचं पहिलं सत्र. थँक्यू सो मच विनोदा. तमाम क्रिस्तिकांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. हा एकवीर चषक वीर सुगणवेश या परबामध्ये श्री वेतलश क्रिकेट संघ आजगाव ब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळते आहे. पहिला उपांत्य फेरीचा सामना, फर्स्ट सेमी फायनल, उंबारली वर्सेस द्वारली. टॉस जिंकला, फिल्डिंग करण्यासाठी द्वारली संघाच्या संघनायकांचा. आणि इथं आपण बघतो आहे दोनाकडीचे फलंदाज राजकुमार पाटील, कुमारी जोडी, रमेश म्हात्रे यांचा इशारा येतो आहे. ग्रीन सिग्नल, गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू ओव्हर द विकेटने, सेमी फायनलची लढत आडबा बाटणे. ह्याला चेंडू चला लॉंग दी कार्पेट स्क्वेअर लेग ला, क्षेत्ररक्षणाच्या ठिकाणी आहेत. उचलून फेक करता, स्टॅकिंग इनला धाव घेण्याचा प्रयत्न केला आहे. डेंजर एंडला धावत असताना दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण करतात. आणि या दुहेरी धावेनं आपण बघू शकाल तर उंबारली संघाच्या धावफलकाचा श्री गणेश होत असताना. आदरणीय नितेश शेलार आणि त्याचबरोबर पंढरनाथजी मुठे या दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय, आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. दोन धावा गोलंदाज पाहायला मिळतोय. निलेश षटक सुरू आहे ओव्हर द विकेटने. इथे बाळम पाडशामधून टप्पा पडल्यानंतर सबमरीन खाळीच रातोळा चेंडू बीट झाले. राजकुमार पाटील मोठ्या फटक्यामध्ये ऑनसाईडला एक शूट करायचं होतं. ऑनसाईड हा त्यांचा स्ट्रॉंग झोन आहे आणि सातत्यानं मोठे मोठे फटके ऑनसाईडला राजकुमार पाटीलच्या बॅटमधून या स्पर्धेमध्ये देखील पाहायला मिळाले. आदरणीय महेश दादा मुठे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं, समाजसेवक आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. यावेळेला हाफ ट्रॅकर होता, बॅकफूटला जाऊन इथे नक्कीच ऑनसाईडला मारण्याचा प्रयत्न होता. यावेळेला थोडासा बॉडीपासून शरीरापासून लांब ठेवलं चेंडूला. आउटसाइड आउटस्टम चेंडूची तिथे आपण बघू शकाल तर पिचिंग गेली. निलेश दर्जेदार गोलंदाजी करतात. आपण बघू शकाल तर फलंदाजाला रीड करून यावेळेला गोलंदाजी केली जाते पावपीच्या पहिल्या षटकामध्ये. इथे लॉफ केलाय, यावेळेला ओव्हर पिच चेंडू होता. मिड विकेटला क्रिया करत असताना रडार्क मध्ये होता चेंडू. बॅट मधला स्वीट साऊंड टक आणि चेंडूवर लागलेली सहा धावांची मोहर, षटकार. षटकार लगावला इथे राजकुमार पाटीलनं धावसंख्ये पुढे जात असताना. आठ धावा व ती विकेटने निलेश. पुन्हा एकदा चेंज ऑफ पीस, यावेळेला लाईन आपण बघू शकाल खूपच बाहेर आहे. आउटसाइड दी अपस्टम अंपायर्स कॉल, इट इज अ वाईट. दोन ऑफिशियल पंच आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेसाठी आपण बघितले, मान फ्रॉम सागव रमेशजी म्हात्रे सर. आपण बघू शकाल तर सुभाषजी पाटील, मान फ्रॉम संदप, हे दोन ऑफिशियल पंच दर्जेदार कामगिरी करतात या स्पर्धेसाठी. वाट बॉल, नऊ धावा, धावफलकावरती पाहायला मिळत्या. निलेश आमच्यापासून दूर जात असताना ओव्हर द विकेटने यावेळेला देखील टप्पा पडल्यानंतर उचले घेतोय चेंडू, अतिरिक्त टेक ऑफ. आणि इथे नक्कीच राजकुमार पाटील संभ्रमात थोडेसे या ठिकाणी आपण बघू शकाल तर जात आहेत. डबल माइंडेड होत असताना चेंडूवरची नजर उठली आणि तदनंतर ब्लाइंड स्ट्रोक पाहायला मिळाला. स्विंग अँड मिस, नॉट बॉल.
फलकावरती 15 राजकुमार पाटील षटकारासाठी पारितोषिक आहे 500 रुपयाचं। तेरा धावा क्षमस्व आमच्या गुण संख्येकडून थोडीशी मिस्टेक झाली होती, लक्ष द्या सेमीफायनलची लढत आहे। तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे राजकुमार पाटील षटकारासाठी। वासुदेवजी पाटील यांच्याकडून पारितोषिक आहे राजकुमार पाटीलसाठी षटकाराला 500 रुपयाचं। 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात कुमार पाटील आणि आपण बघतोय राजकुमार पाटील ॲज अ ओपनर गावदेवी उंबारलीसाठी पाहायला मिळतात। तर इथे नक्कीच 4 षटकांची मॅच आहे, फर्स्ट सेमीफायनल पहिला उपांत्य फेरीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। एकवीरा चषक 2019 पर्वामधला श्री बेतालेश्वर क्रिकेट संघ आजेगाव उभयांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळते। वर्ष पहिलं आहे या स्पर्धेचं आणि खूप दर्जेदार आयोजन पहिलं वर्ष आहे आणि त्यात देखील आपण बघू शकाल तर इथे कोणत्या प्रकारची कमी पाहायला मिळत नाही, कारण 2 दिवसीय स्पर्धा आहे आणि खूप सुजसे असं क्रीडांगण असेल। आयोजकांचं आभार व्यक्त करत तिथे कमी आहे। येथे दिशा देत असताना शपथ झाले पॉपिंगचा वापर करत असताना चेंडू मात्र फाईन लेग सीमा रेषा पार करतोय चौकार। संध्याकाळचं सत्र अप्रतिम संगीत व्हॅलेंटाईन डे देखील आहे, खूप सारे प्रेमी युगल देखील आपल्याला पाहायला मिळतील। इथे बघू शकाल एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून चेंडू डीप मध्ये चाललाय, क्षेत्ररक्षक आले होते समीकरण आपण बघू शकाल तिथे पाहायला मिळालं ते क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून क्रिकेट विथ फुटबॉल, परंतु चेंडू मात्र त्यांना भेदून सीमा रेषा पार करतोय लागोपाठचा दुसरा। दुसरं षटक सुरू आहे, 4 षटकांची मॅच आहे, त्याच्या सारखंच रेस्ट्रिक्शन यावेळेला नाही आहे। एक्स्ट्रा कव्हर डीपमध्ये लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन मिड विकेट स्क्वेअर लेग बॅटची कडा आणि तिथे आपण बघू शकाल हवेमध्ये हलकंसं जंप घेतलं निरीक्षकानं झेल टिपला पहिला विकेटचं बदन, पहिला मोहरा इथे गारद होतोय गावोदेवी उंबारली संघाचा 21 या धावसंख्येवरती कुमार पाटीलला माघारी परतावा लागेल। अर्धशतक देखील झळकावलं अगोदरच्या मॅच मध्ये 17 चेंडू 54 धावेची विस्फोटक खेळी केली होती। पहिल्या मॅच मध्ये 5 चेंडू 25 धावेचं योगदान दिलं होतं। पिंच हिटर मैदानाच्या आतमध्ये विकेटने गोलंदाज इथे बघू शकाल मॅडम पाठच्या मधून खूपच वेगानं चेंडू निघून जातोय। एससी रक्षक थोडस फंबल नक्कीच झालं, शॉर्ट फाईन लेगला चेंडू फील्ड होऊन फेकी करतात, तोपर्यंत धाव घेण्याचा प्रयत्न नव्हता। राजकुमार पाटील थोडेसे पुढे सरसावले नक्कीच होते, परंतु प्रेमभोर नकार देत आहेत। इट्स अ डॉट बॉल इथे बघू शकाल सबमरीन पाणबुडीच्या प्रमाणे पाण्यामधून प्रवास करते खाली राहून त्या पद्धतीचा चेंडू होता। रॅन्डम ॲक्शनने ज्याप्रमाणे गोलंदाज जेव्हा जेव्हा गोलंदाजी करतात तेव्हा मात्र चेंडू खाली राहतो स्वाभाविक असतं। उंबरली संघामध्ये देखील रॅन्डम ॲक्शनने गोलंदाज सोमनाथ भुईरला आपण बघतो, रॅन्डम ॲक्शनने गोलंदाजी केल्यानंतर चेंडूला जास्त टेक ऑफ भेटत नाही। इथं मात्र आपण बघू शकाल तर ओव्हर द विकेटने गोलंदाजी केली जाते ती हा ॲक्शन आहे, तरी देखील चेंडू मात्र खाली राहतोय लागोपाठचा दुसरा डॉट बॉल। इथे बघू शकाल आडवा बाटने स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू हवाई मार्गाने हवाई हल्ला पाहायला मिळतोय प्रेमनार बोईरच्या बॅटमधून अजून एक षटकार।
दोन षटकांची सांगता होती आहे, 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. दोन ताकदवान संघ पाहायला मिळतात सेमीफायनलची लढत. इथून मात्र जो संघ जिंकेल तो मात्र अंतिम फेरीमध्ये या स्पर्धेच्या थेट दिमाखामध्ये प्रवेश करेल. उद्याच्या दिवसामध्ये देखील 8 संघांचा पूल आहे. उद्याच्या दिवसामध्ये देखील एक चांगलं क्रिकेट स्टँडर्ड जपत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून 8 संघ या स्पर्धेमध्ये उद्याच्या दिवसामध्ये देखील आपलं नशीब आजमावतील. 8 संघांच्या पूलमधील आजच्या दिवसामध्ये 2 संघ पाहायला मिळतात सेमीफायनल उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये खेळतात. उंबार्ली वर्सेस द्वारलेशी फाईट सुरू आहे. विवेकजी पाटील आजेगावच्या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील आभार स्वागत आहे. आपण व्यासपीठावरती येऊन आसन असतं व्हायचं आहे, विनंती करतोय. दोन षटकांचा खेळ इथे संपन्न झाला. धावफलकावरती धावा आपण बघू शकाल तर 27 पहिल्या षटकामध्ये, 13 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण बघू शकाल तर 14 धावा लगावल्यात. गोलंदाज सज्ज होतो आहे जयेश. तिसरे षटक राऊंड विकेटने राजकुमार पाटील ऑन अ स्ट्राईक. इथे बघू शकाल डिसिप्लिन डिलिव्हरी, टप्पा पडल्यानंतर चेंडू आपण बघू शकाल सरळ रेषेमध्ये जातोय, निघून निरीक्षकाचा हातामध्ये. राजकुमार पाटील इनस्विंगच्या माध्यमातून वाटलं होतं आतमध्ये येईल, आडवा बाटने ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला. बॅकलिप खूप वेगाने घेतात राजकुमार पाटील, आपण बघू शकाल. यावेळेला शपथ झाले होते, आता देखील बीट होता, थोडासा हाफ ट्रॅकर होता, शॉटाम पूल करण्याचा प्रयत्न होता आणि इथे बीट होतात. पहिला चेंडू थोडासा आपण बघू शकाल गुडलँड स्पोर्टवरती, हा चेंडू मात्र शॉर्ट पीस होता. दोन चेंडू दोन विविधतेने फेकलेला असलेला पाहायला मिळतोय. फटका फासला ऑन द टोस, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक वेगाने चालला आहे. हृदय नात होते त्या ठिकाणी, चुकी झाली आणि त्या ठिकाणी मात्र आपण बघू शकाल चुकीचं रूपांतर एका धावेमध्ये. व्यवस्थित पोचले होते, जजमेंट देखील प्रॉपर होता, लॉंग ऑफला होते, तिथून वाईडिश लॉंग ऑफला गेली. कॅश देखील हातामध्ये बरोबर आपण बघू शकाल फिनिश करायचा होता. चेंडू मात्र त्यांच्या हाताला ब्रश होऊन निसरतो हातामधून. हे जीवनदान राजकुमार पाटीलला, प्रेम बोवीर स्ट्रायकिंग इनला आणि संघाची धावसंख्या 28 या आकड्यावरती 28 रन्स राऊंड विकेटने. इथे हा चेंडू देखील आउट साईड द ऑफ स्टंप. अपकमिंग यंगस्टर पॉटेन्शियल टॅलेंट किती आहे दाखवून देत आहेत. आत्मविश्वास आपला असा पाहिजे, सुतली बॉम्ब सारखा वाजला तर जोरात पाहिजे आणि नाही वाजला तर जवळ येण्याची ताकद देखील कोणामध्ये नसायला हवी. आणि अशा प्रकारची गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. हा चेंडू बाहेर निघत असताना खूपच बाहेर, यस इट इज अ वाईड निगेटिव्ह डिलिव्हरी. सुवेर चेंडू पाहायला मिळतोय अवांतर एका धावेने. संघाची धावसंख्या आपण बघू शकाल तर 29 या षटकाचा विचार केला तर 3 डॉट बॉल जयेश नाथापर्यंत हात आले, एक सिंगल कॅच ड्रॉप केल्यानंतर बघितली आणि यावेळचा हा सुवेर चेंडू. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकामधील. यावेळेला मात्र ऑन साईडला मिड विकेटला क्लिअर करत असताना रूम क्रिएट केला आणि प्रेमनाथ बोहरीच्या बॅटमधून अजून एक तडाकेबंद फटका षटकार. षटकार लगावला इथे प्रेम भोईरनं, धावसंख्या 35 रन्स 35 धावा. शेवटचा बॉल या षटकामधला. इथे देखील आपण बघू शकाल आक्रोस लाईन खेळण्याचा प्रयत्न करतात आणि या गोलंदाजाचं वैशिष्ट्य म्हणजे टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. जास्तीत जास्त आपण बघू शकाल स्विंग करण्याचा प्रयत्न केलानं या षटकामध्ये गोलंदाज जयेशनं. सातत्यानं आपण बघू शकाल प्लेन डिलिव्हरीज पाहायला मिळाल्या परंतु त्या आउटसाईड ऑप्शन होत्या. आणि राजकुमार पाटील प्रेम बोवीचा विजय केला तर मोठ्या फटक्यामध्ये ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न करतात अक्रॉस द लाईन हेच बघितलं आणि इथे नक्कीच डॉट बॉल आपण बघू शकाल तर 4 फेकले या ओव्हरमध्ये, एक सिंगल एक वाईड एक षटकार बघितला. 8 धावा खर्च केल्या जयेशनं. दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं मैदानावरती. अपकमिंग यंगस्टर आहे परंतु दर्जेदार. इथे गोलंदाजी समोर दोन रौद्ररूप विध्वंसक फलंदाजांसमोर फक्त 8 धावा इथे खर्च केला. मॅग्निफिसंट पीस ऑफ बॉलिंग फ्रॉम जयेश. शेवटचं षटक असेल स्लोगवरचं. फर्स्ट सेशनमधलं गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज
सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. बॉल असणार मनोज, मनोज यावाला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. सिनियर खेळाडूंमध्ये आपण बघू शकतो हृदयनाथ आहेत अजून खेळाडू. चर्चा सत्र स्टार्टर्सची प्लॅनिंग पाहायला मिळतोय. स्टार्टर्सची प्लॅनिंग नक्कीच करा, परंतु वेळेचं भान रखा मित्रांनो, कारण वेळ सर्वांना मिळते आयुष्य बदलण्यासाठी, परंतु आयुष्य पुन्हा मिळत नाही वेळ बदलण्यासाठी. उद्या विकेटने पहिला चेंड घेऊन मनोज सज्ज होतोय कॅप्टन ऑफ टीम. चेंज ऑफ पेस, बॅक ऑफ द हँड, कॅरम बॉल ज्याप्रमाणे आपण बघतो अश्विनचा, आणि इथे धावतीच्या स्वरूपात माघारी परतावे लागेल. स्ट्राईकसाठी पुढे सरसावलाय प्रेम भोईर, आणि इथे आत्मसमर्पण आत्महत्या करावी लागते राजकुमार पाटीलला. तर मनोजनं भातामधील अस्त्र बाहेर काढलं होतं, फिंगर रोल करत असताना बाहेर निघाला चेंडू, स्विंग झाला टप्पा पडल्यानंतर गती परिवर्तन, थोडासा स्लोअर रन होता आणि ते बीट झाले राजकुमार पाटील. प्रेम भोईर ऑन अ स्ट्राईक, आडवा बॅटने चेंडू चालला लॉंग दी कार्पेट मिड विकेटला. क्षेत्ररक्षक खूपच वेगानं त्या सिंगल कम्प्लीट केली आहे. त्या ठिकाणी नकार पाहायला मिळतोय सचिन भोईर, चांगला कॉल कारण फेकी तितकेच दर्जेदार आले होते. स्ट्राइकिंग कदाचित धाव घेण्याचा प्रयत्न असता तर प्रेम भोईरला माघारी परतावं लागलं असतं. सचिन भोईर आहे स्ट्राइकिंगला आणि धाव संख्या 36 धाबा 36 रन. सचिन भोईर आवडला स्ट्राइकिंगला पाहायला मिळतं. 36 धाबा झाला धावफलकावरती. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकामधला. यावेळेला बघू शकाल ऑन द टूज खेळण्याचा प्रयत्न केला आहे खूपच की 6 चेंडू आपण बघू शकतो. उंच होता, यस इट इज अ वाईड वन बाउन्स वॉर्निंग देत असताना सुभाष पाटील, आणि ते आपण बघू शकाल. तर सुवर्ण चेंडू हाताळल्यानंतर धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते ती म्हणजेच 37 37 धावा. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक स्वीपर कव्हरला तैनात केला जातोय. मनोज चेंज ऑफ पेस, लोअर फुल टॉस अटेम्प्ट केला आहे क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरला होते. लॉंग ऑनला क्लिअर करत असताना टप्पा घेतला आणि चेंडू मात्र सीमारेषा फाडतोय. 4 धावा. रन्स 41 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. पाणी पाहिजे, थोडासा थकवा जाणवतोय, लगेचच पाणी घेऊन जा आपण. ड्रिंक्स ब्रेकर लगेच उन्हाचा तडका देखील तितकाच आहे. आणि हे दोन संघ मात्र आपण बघू शकाल तर दोन दोन मॅचेस जिंकून इथे नक्कीच तिसऱ्या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. खेळत असताना सकाळच्या सत्रापासून इथे खेळ करतात ते दोन संघ, आणि ऊर्जेची गरज असते शरीराला देखील. ते पाणी पिऊन नक्कीच इथे पाण्याची जास्तीत जास्त गरज असते आपल्या शरीराला. उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त पाणी प्या. उन्हाचा तडाखा देखील जास्त तापमान सध्या आपल्याला पाहायला मिळतं. इथे धावा झाल्या धावफलकावरती 41, आणि आपण बघतोय उंबरली संघ टॉस हारल्यानंतर बॅटिंग करतोय. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत 3 चेंडू फेकले त्या गोलंदाजानं. 6 धावा या षटकामध्ये आतापर्यंत खर्च केल्यात. कॅप्टन ऑफ टीम मनोज हे षटक हाताळतात. प्रेम भोईर आणि सचिन भोईर जोडी मैदानावरती आहे. आपण देखील घेऊया एक छोटीशी विश्रांती, जाऊया डीजे मास्टर कडे, घेऊया एक सुमधूर संगीत. जाऊ पुन्हा एकदा मैदानावरती. मॅच सुरू होते उंबरली वर्सेस वारलीच्या मध्ये. बॅटिंग करतोय उंबरली टॉस आल्यानंतर 41 धावा धावफलकावरती. मनोज येत असताना उभे विकेटने. सचिन भोईर इथे स्लोवर वन होता. फसवा चेंडू ड्राईव्ह करत असताना ऑफ साईडला स्वीपर कव्हरच्या दरम्यान क्षेत्ररक्षक आहेत. दुसरा धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी मैदानावरती आपण बघू शकाल. यस इट इज आउट, 1+ विकेट प्रेमनाथ भोईर बॅक टू दी पॅव्हिलियन.
आहेत, दोन चेंडू शिल्लक आहेत या षटकामधले. 42 धावा धावफलक्यावरती मनोज होती विकेटने सचिन भोईर. आकोटा चेंडू पुलचा फटका, समोर क्षेत्ररक्षक जज करतोय. पुल पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल ब्युटिफुल षटकार. होती धावांची 48 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे फर्स्ट सेशन मधला. इथे फ्रंट फुट पुन्हा एकदा बॅक फुट धाव घेण्याचा प्रयत्न, फलंदाज मात्र बाद होईल. शेवटच्या चेंडूवरती धावचीच्या स्वरूपात डायमंड डक्स शिकवत असताना जयेश माघारी बद्दल 4 षटकांचा खेळ एकंदरीत संपन्न झालाय. इथे बॅटिंग करत असताना टॉस हरल्यानंतर 48 धावा लगावल्यात, गावदिवे उंबारली ना, आणि एक दर्जेदार फाईट नक्कीच पाहायला मिळते. कारण समोर आपण बघतोय द्वारली संघानं पहिल्या मॅच मध्ये धावा चेस केल्या होत्या 68, दुसऱ्या मॅच मध्ये धावा चेस केल्या होत्या म्हणजेच 66. इथे नक्कीच आपण बघू शकाल आता धावा चेस करायचे आहेत 49. एक चांगली फाईट आणि समोर तितकाच ताकदवान संघ पाहायला मिळतोय. गावदेवी उंबारली हे दोन प्रतिद्वंदी, हे द्वंद्व युद्ध सुरू आहे या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती. संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय चेंडू आणि बॅट मधला. एका बाजूला संघर्ष सुरू होईल धावा रोखण्यासाठी, तर दुसऱ्या बाजूला संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल धावा बनवण्यासाठी. एक चांगली लढत, फर्स्ट सेमीफायनल पहिला उपांत्य फेरी सामना पाहायला मिळतो या स्पर्धेतला. संधी नक्कीच आपण बघू शकाल, चात बडला बिस्किटासारखी असते. थोडा उशीर झाला की हातातून गेली समजा. इथे संधी आहे दोन्ही संघांकडे, कोणता संघ मात्र स्वप्न आणि त्या स्वप्नाचा पाठला करत असताना किंमत मोजून अंतिम फेरीचे दरवाजे ठोठावेल. लक्ष आहे 49 धावेचं, 24 चेंडू 49 धावेचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. गावदेवी उंबारली धावा डिफेन्स करेल, तर या धावांचं टार्गेट आहे ते म्हणजे द्वारली संघासमोर. राज ज्यांच्या आवाजाची जादू आपण ऐकली, समालोचन क्षेत्रातील खूप मोठं नाव आहे मॅन फ्रॉम भोपर विनोदजी पाटील, ज्यांनी आज नक्कीच आपला वेळ या स्पर्धेसाठी दिला. त्यांचा या ठिकाणी या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून सन्मान केला जाईल. विनंती करतोय बाळा गायकर यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती आमचे गुरुवर्य आदरणीय विनोदजी पाटील यांच्या ठिकाणी यथोचित सन्मान. बाळाजी गायकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आदरणीय बाळाजी गायकर यांच्या शुभ हस्ते विनोदजी पाटील यांचा सन्मान. खूप चांगलं समालोचन ज्यांच्या माध्यमातून आपण ऐकलं आणि समालोचना क्षेत्रामध्ये सातत्याने मला प्रमोट करणारं व्यक्तिमत्व आज ज्यांनी त्यांचा वेळ या स्पर्धेसाठी नक्कीच दिला त्यांचा या ठिकाणी तुझीच सन्मान. उद्या दिवसामध्ये साईराजे तळोजीचे त्यांचा आवाज देखील आपण ऐकाल. तर फर्स्ट सेमी फायनल सुरू आहे या ठिकाणी. लक्ष आहे 49 द्वारली संघासमोर. संधी येत नसते ती आपल्या कार्यातून निर्माण करायची असते. नाव नाही झालं तरी चालेल, पण काम असं करा की लोकांनी नाव केलं पाहिजे. इथे नाव कोणता संघ करेल आणि मात्र काम करून कोणता संघ जाईल. 49 लक्ष फर्स्ट सेमी फायनल तुमच्या समोर आहे आणि इथे कोणता संघ मात्र अंतिम फेरीचे दरवाजे दिमागात थेट ठोठावेल हे नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. खेळाचं दुसरं सत्र जाऊया आपण, धावतवरण घेऊन येत आहेत या ठिकाणी विनोदजी पाटील. थँक्यू. धन्यवाद. कारण 49 धावा विजयासाठी हव्यात द्वारली संघाला. सोमनाथ भोईर स्ट्राईकला विनायक, हा चेंडू सुरेख होता, अप्रतिम डिलिव्हरी ब्लॉकहॉलमध्ये, ज्याला ब्रह्मास्त्र असं म्हटलं जातं. मात्र यॉर्कर नंतर जर कुठला चेंडू प्रभावशाली असेल क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर तो आहे स्लोअर वन. तर
डॉट चेंडू ने याठिकाणी सुरुवात करतो आहे. सोमनाथ 49 धावसंख्येचं संरक्षण करायचं आहे. सोपं काम नाही, मात्र क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ. आणि इथे जर चांगली गोलंदाजी झाली उंबारली संघाची तर नक्कीच या सामन्यात रंगत निर्माण होईल. मात्र हा चेंडू फिरकावून दिलाय लॉंग ऑफ सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. पहिला चेंडू ब्लॉक हॉलमध्ये होता, हा चेंडू फुलर लेनचा षटकार आलाय. विनायक अप्रतिम कामगिरी या दोन्ही फलंदाजांची. हा चेंडू आडव्या बॅटने खेळत आहेत, यावेळेस मात्र खूप मोठी गॅप आहे, चेंडू सीमारेषे बाहेर. आणखीन एक दर्जेदार षटकार. दोन षटकार, एक लॉंग ऑफला, एक वाईड लॉंग ऑनला. फाइट कम और फाइट ज्यादा, अप्रतिम स्ट्रोक. चेंडू फ्रॉम द बॉडी मागे गेले, दुविधा मनस्थितीमध्ये होते चेंडू. यावेळेस नक्कीच व्यवस्थित समजू शकले नाही. अतिशय चांगला कम बॅक सोमनाथ वैर, भरपूर वर्षाचा अनुभव आहे. पहिला चेंडू डॉट फेकला, मात्र त्यानंतरचे दोन चेंडू होते, दोन षटकार आले. आता मात्र डॉट चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सोमनाथ वैर, एक वेगळी ॲक्शन आहे. साईड आर्म, हा चेंडू ऑन साईडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग निवडलंय. व्हॉट अ शॉट, 4 धावा. त्याची ही आठवण करून देणारे गाणं. वॉड अ बॅटिंग, इथे मात्र खूप चांगली फलंदाजी. आ चेंडू, वॉड अ शॉट, रोहित शर्मा स्टाईलमध्ये चेंडूला पाडवलाय डीप कव्हर पॉईंट सीमारेषे बाहेर, 4 धावा. आदरणीय पंढरनाथजी मोठे या मान्यवरांच्या ठिकाणी यथोचित सन्मान केला जाईल. विनंती करतो का संजयजी पाटील यांच्या शुभ हस्ते आदरणीय पंढरनाथजी पाटील, माफ करा मोठे, पंढरनाथजी मोठे या मान्यवरांचा या ठिकाणी यथोचित सन्मान आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये संजयजी पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल. 20 धावा असं पाहायला मिळत आहेत आपल्याला. खूप चांगली सुरुवात, पहिला चेंडू डॉट, त्यानंतर सलग दोन षटका, त्यानंतर डॉट चेंडू सलग दोन चौका. विनायक खूप चांगली कामगिरी करतोय. खऱ्या अर्थाने आजच्या दिवसामध्ये टॉप ऑर्डर खूप चांगला पाहायला मिळाला द्वारली संघाचा. मनोज ॲज अ संघनायक कॅप्टन म्हणून खूप चांगली कामगिरी करतोय. लिडिंग फॉर द फ्रंट ही भूमिका बजावत असताना संघाला सातत्याने एक चांगली स्टार्ट करून देतोय. सलामीला आपण ॲज अ कॅप्टन म्हणून सौरभ गांगुली यांना पाहिलं. सचिन तेंडुलकर देखील संघनायक जेव्हा होते तेव्हा ते देखील सलामीला यायचे. टेस्ट क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर चौथ्या पाचव्या क्रमांकावरती खेळायचे, मात्र एकदिवसीय क्रिकेटमध्ये नेहमीच आपण त्यांना सलामीला पाहिलं. श्याम भोईर येत आहे स्ट्राईकला, यावेळेस मनोज. हा चेंडू मनोजने ऑन साईडला वळवला आहे, बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने चेंडू जातो आहे. पहिली धाव वेगाने घेतली होती आणि या दरम्यान दोन धावा वेगाने पूर्ण करतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. फक्त चौका षटकार नाही तर एकेरी दुहेरी धावेवर देखील लक्ष या ठिकाणी केंद्रित करायला हवं हे ठाऊक आहे मनोजला. आणि त्यामुळेच जिथे जिथे संधी मिळाली आजच्या दिवसामध्ये तेव्हा तेव्हा त्याने एका धावेचं रूपांतर दोन धावेत केलं. धावसंख्या 22 धावफलकावरती. ही आजची शेवटची लढत आहे, यातून जो संघ जिंकेल तो संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचेल. जसं श्यामभाई राऊंड द विकेट येत आहेत कंबलपाडा इंडकडनं. हा चेंडू यावेळेस मात्र बघा, चेंडू येतोय लॉंग स्टॉप रिजनमध्ये. दोन क्षेत्ररक्षक एकमेकांकडे पाहत राहिले,
श्याम आणि प्रसाद त्या ठिकाणी सोमनाथ आणि प्रसाद होते आणि असं बाईच्या स्वरूपात चार धावा येत आहेत. तर उद्याच्या लढती वाडेकर वर्सेस बेतोडे ए, जय हनुमान देसे वर्सेस उसरगर, हेदुडणे वर्सेस देवीचा पाडा आणि काटे वर्सेस उत्तर शिव ब, असे आठ संघ उद्या इन ॲक्शनमध्ये तुम्ही पाहाल. उद्या मात्र ठीक 9 वाजता वाडेकर आणि बेतोडे जर कोणी प्रतिनिधी हा सामना पाहत असतील त्यांच्या माहितीसाठी लवकर रिपोर्टिंग करा. उद्या 8 सामने कव्हर करायचे आहेत. हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने जातो आहे. धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते ते आपल्याला 27. शेवटचं 17 आहे आजच्या दिवसामध्ये. ज्यांनी ज्यांनी योगदान दिले या स्पर्धेसाठी, ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी, त्या सर्वांचा आभार व्यक्त करायला हवा. आभार व्यक्त करूया आपण जी टी सीचा, सूरज म्हात्रे आदी आणि चेतन उर्फ वाकू, तिघांची खूप चांगली कामगिरी, त्यांचा आभार व्यक्त करूया. पंचच्या भूमिकेत रमेश म्हात्रे आणि त्याचबरोबर वाड शॉट चेंडू मात्र वाऱ्याच्या लाटेवरती होऊन स्वार निघालाय सीमारेषे पार, षटकार. क्या बात आहे दादा, रावण लोडा आलाय, कमरेला घोडा आलाय आणि हातामध्ये कडा आलाय. मात्र जागेचा जागा विकताय. विचारपूर्वक या गोष्टी करा, त्या पैशाचा सदुपयोग करा. व्यवसाय चेंडू कट करतायत, खूप मोठी गॅप आहे, चेंडू थांबणार नाही, चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. सदतीस धावा झालेले आहेत. हे गाणं खूप वादग्रस्त ठरलं, भरपूर नेगेटिव्ह कमेंट्स यूट्यूबला देखील आल्या होत्या. मात्र एकदा गाणं व्हायरल झाल्यानंतर त्याला कोण रोखणार. 37 धावा इथे मात्र चेंडू पायावर आदळतोय, मागे येतोय. आभार व्यक्त करूया आपण. आमच्यासोबत गुणसंख्या लेखक आहेत, यावेळेस 22 आहेत. त्याच्या आधी आपण प्रितेशला पाहिलं आणि रवीने देखील खूप चांगलं योगदान दिलं आहे. सर्वांचा आभार व्यक्त करूया आणि त्याचबरोबर प्रेक्षकांचा आभार व्यक्त करूया. यूट्यूबच्या माध्यमातून ज्या प्रेक्षकांनी या स्पर्धेला भरभरून प्रेम दिलं, जे प्रेक्षक मैदानावरती उपस्थित होते, पाणी घेऊन जा. धावसंख्या धावपलकडे 38, अजूनही या ठिकाणी 11 धावांची गरज आहे. आणि सर्वांचा आभार करू व्यक्त करू या ठिकाणी आमचे DJ माध्यमातून यशवंत दादा शेलार, सुजित दादा शेलार यांचं देखील फार मोठं योगदान राहिलेलं आहे. अत्यंत चांगली साऊंड क्वालिटी, क्लॅरिटी. सुरुवातीला थोडासा वोल्टेजचा इश्यू होता, मात्र तो सॉल्व केल्यानंतर खूप चांगलं संगीत आणि खूप चांगलं साऊंड क्वालिटी तुमच्यापर्यंत तुम्हाला नक्कीच पाहायला मिळाली, ऐकायला मिळाली. तर त्यांचं देखील आभार व्यक्त करूया. त्याचबरोबर व्यासपीठावर आज सकाळी महेंद्र म्हात्रे यांना विनंती करतो या दादा आपण. आपला देखील हार्दिक सरचे स्वागत आहे. आणि उद्घाटन सोहळा प्रसंगी आपण पाहिलं जयंत दादा पाटील होते, त्यांच्या समेत त्यानंतर आपण पाहिलं तर रामचंद्र काळण होते आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर संजयदादा पाटील होते व इतर त्यांचे सहकारी, त्यांचं देखील आभार व्यक्त करूया. आणि मला आजच्या एका दिवसामध्ये जी संधी दिली आहे समालोचन करण्याची, या खूप चांगल्या स्पर्धेचा घटक बनण्याची, आयोजकांचं मी आभार व्यक्त करतो आहे. श्री वेत्राशिर क्रिकेट संघ अजदे बचा मनापासून आभार व्यक्त करतो आहे. उद्या देखील या ठिकाणी नक्कीच येण्याची इच्छा होती, मात्र एरंजाड येथे उद्या आमदार चषक सुरू होते आणि ती स्पर्धा नक्कीच कव्हर करायची आहे. त्यामुळे ही जबाबदारी करण आणि उद्या तळोजाचे साई राजे या ठिकाणी येणार आहेत. तर बबन दादा मोठे यांना विनंती करतोय आपण देखील या. आपलं देखील हार्दिक सहर्ष स्वागत आहे. हा चेंडू व्यवस्था कट करतायत, वॉट इज शॉट, कॉपी बुक स्टाईलमध्ये तंत्रशुद्ध फटका, बॅक फुटवर गेले, जागा बनवली, डोळ्यासमोर मूर्ती, मोठी गॅप आणि 4 धावा वसूल करतायत. सात धावांची गरज आहे. ज्या उंबरली संघाने पहिल्या सामन्यात 77 धावा कुठल्या होत्या, ज्या उंबरली संघाने दुसऱ्या सामन्यात 73 धावा कुठल्या होत्या, त्या संघाला मात्र 48 धावसंख्येवरती रोखलं. हा चेंडू ऑनसाईडला खेळत आहेत, क्षेत्ररक्षक राजकुमार आहेत. खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली धावली संघाच्या माध्यमातून. धावली संघ ज्यांनी खूप मेहनत केली इथपर्यंत पोचण्यासाठी. पहिल्या सामन्यात धावली संघाने जुनू डोंबिवलीसारख्या एक बलाढ्य संघाला पराभूत केलं. 68 धावा त्या ठिकाणी त्यांनी चेस केल्या.
दुसऱ्या सामन्यात निळजे संघाला पराभूत केलं. त्यांनी 66 धावा चेस केल्या आणि जेव्हा जेव्हा नाणेफेक जिंकली फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला, नाणेफेक जिंकली आणि सामने देखील जिंकले दोन्ही. आता मात्र या सामन्यात देखील नाणेफेक त्यांनी जिंकलेली आहे. मात्र नाणेफेक गमावण्याचा हरण्याचा विक्रम देखील बेतोडे संघाने यंदा संदेश पाटीलने सांगितले. 16 नाणेफेक लाईनीत हरले आणि 17 जे फायनलला टॉस जिंकले आणि सामना देखील जिंकला, हा एक विक्रमच म्हणावा लागेल. लेगस्टम्पच्या बाहेर जाणारे चेंडू पंच वाईटचा इशारा करतायत. धावसंख्या धावपलकावरती 45, फक्त 4 पावलं दूर आहेत विजयापासून. षटक्रमांक 3 सचिन भोईर घेऊन येत आहेत. कामगिरी नक्कीच अपेक्षित झाली नाही, कारण हा संघ खूप ताकदवर आहे. संघनायकाने उल्लेख केला होता, इथे मात्र हा चेंडू भिरकावून दिला आहे आणि हा सामना या ठिकाणी जिंकलेला आहे तो म्हणजे द्वारली संघाने. द्वारली संघ पोहोचतोय मेगा फायनलमध्ये. वेल प्लेड द्वारली संघ. पुढच्या सामन्यासाठी मेगा फायनलसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. किमान एक ट्रॉफी आणि 30,000 रुपयाचे ते नक्कीच मानकरी ठरलेले आहेत. मात्र जर पुढचा सामना जिंकला मेगा फायनलचा तर 50,000 रुपये व त्या आईपेक्षा मोठी ट्रॉफी त्यांना मिळेल. तर मला तर मॅच आपण जाहीर करूया. Thank you.